मी नेहमी सांगतो की राजकारणात काय मिळवायचंय ते आमदार पद अमुक तमुक सगळं मिळवलेलं आहे. मी माझी निष्ठा का सोडायची, का सोडावी माझी निष्ठा, काय होईल ते होईल मी सांगितलं, पण मी पवार साहेबांना सोडणार नाही म्हणजे नाही. बँकेचे चेअरमन असतील, एमडी असतील, त्यांना साहेबांनी बोलून घेतलं, सगळ्यांना सांगितलं, पण गाडं का नडलं हो, का नडलं, कशामुळे नडलं आपलं? हा, आपण पवार साहेबांच्याकडे असल्यामुळं आपल्याला फाईल आपली थांबली गेली. मी सांगतोय माझ्या कॉलेजच्या जीवनापासून 1976 पासून इथं साक्षीला काकासाहेब पालांडे, त्यावेळेला मी इथले कॉलेजची निवडणूक लढवली. मला फार कळत नव्हतं, मी एक पॅम्पलेट काढलं, एका बाजूला जयंत पाटील साहेब पवार साहेबांचा फोटो होता आणि आम्ही निवडणूक लढवली, सगळे पुढारी विरोधात होते, पण त्यावेळेला माझ्या कॉलेजच्या मुला मुलींनी मला निवडून दिलं त्या पवार साहेबांच्या फोटोवरती. ही किमया आज तागायत चालू आहे. मी नेहमी सांगतो की राजकारणात काय मिळवायचंय ते आमदार पद अमुक तमुक सगळं मिळवलेलं आहे. मी माझी निष्ठा का सोडायची, का सोडावी माझी निष्ठा, काय होईल ते होईल मी सांगितलं, पण मी पवार साहेबांना सोडणार नाही म्हणजे नाही. आज कोल्हे साहेब, मी आम्ही निष्ठेने राहिलो, आम्हाला मुंबईला बोलून घेतलं, कोल्हे साहेब साक्षीला आहे त्यावेळेला. आम्हाला वाटलं पक्ष एकत्र होता 2 जुलैला, त्याचा साक्षीदार मी आहे. जयंत पाटील साहेब आपण नव्हतं, आमच्या ज्याच्यावर सह्या घेतल्या त्या कागदाशी झाकली, विश्वासाने माणूस सही करतो, त्या स्टॅम्प पेटरवर नोटरीवरती उभ्या आडव्या सगळ्या सह्या मी केल्यात, अशोक पवारांनी केल्या. आणि ज्यावेळेला बाहेर आल्यावरती आमदार दिलीप मोहितेने मला विचारलं, अरे तू सह्या कशावर केल्या माहिती आहे का? मी सांगितलं साहेब ज्यावेळेला पक्ष आपला एक आहे, नेतृत्व त्यांच्याकडे, कशावर का सही घेणार. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने मला आणि कोल्हे साहेबांना कळलं की काय गडबड चालू आहे. त्या घाईत आम्हाला बसून आम्ही त्या राजभवनावरती गेलो. राजभवनावरती गेल्यावरती मी चौथी शपथ झाल्या उठलो नाही. कोल्हे साहेब आपण साक्षीला आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे. 9 शपथविधी झाल्यावरती तिथून उठलो मी आणि कोल्हे साहेब, परत गेलो का कोल्हे साहेब? आपण 9 जणांच्या शपथविधी झाल्यावर आम्हाला समजलं नाही काय चाललंय गोंधळ, तिथून आम्ही बाहेर पडलो. ती आजपर्यंत त्या सरकारच्या एकाही माणसाकडे मी गेलेलो नाही, मी प्रामाणिक राहिलोय. शेवटी ही जनता ठरवणार आहे, ही जनता ठरवणार आहे.